जय महाराष्ट्राच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद मिळतोय. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही आता पगारवाढ नाकारली आहे. विना अनुदानित शिक्षकांचे पगार सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आणि तोचपर्यंत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून पगारवाढ नको असा निर्णय त्यांनी घेतलाय. आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्रही लिहिलंय. जय महाराष्ट्रानं आमदारांनी पगारवाढ नाकारावी असं आवाहन केलं होतं. सातत्यानं जय महाराष्ट्राचं आवाहन करतंय आणि याच आवाहनाला आता आमदार कपिल पाटील जे शिक्षक आमदार आहेत त्यांनी प्रतिसाद दिलाय आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की विना अनुदानित शिक्षकांचे पगार सुरू करावेत आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत पगारवाढ न घेण्याचा निर्णय आमदार कपिल पाटील यांनी घेतलाय आणि अशा संदर्भातलं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. यावर आपण अजून माहिती घेऊया आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याकडून. मयांक, आपण पाहिलं की जय महाराष्ट्राला सातत्यानं एक चांगला प्रतिसाद मिळतोय, आता शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही त्यांची पगारवाढ नाकारली आहे, काय सांगाल? बरोबर आहे मानसी, पण आपल्या बरोबर स्वतः आमदार कपिल पाटील आहेत, आपण थेट त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कपिलजी, तुम्ही पगारवाढ नको अशा प्रकारचं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, ज्याप्रकारे इतर काही देखील शिक्षक आमदारांनी हीच भूमिका घेतलेली आहे, तुमची ही भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे? प्रश्न आमदारांच्या पगारवाढीचा नाही आहे, प्रश्न असा आहे की या राज्यातले हजारो शिक्षक जे विनाअनुदानित शाळांमध्ये काम करत आहेत त्यांना शासनाने कबूल करूनही पगार सुरू केलेले नाही. 20% तरतूद झाली असं शिक्षण मंत्र्यांनी वारंवार सांगितलं, परंतु ना बजेटमध्ये तरतूद झाली ना पुरवणी मागणी झाली. तुम्ही त्यांचे पगार सुरू करत नाहीत आणि आमदारांची पगार वाढ होते किंवा पेन्शनमध्ये वाढ होते तेव्हा ती आम्ही कशी काय घेऊ शकतो? कारण आम्ही या शिक्षकांचे प्रतिनिधी आहोत. या राज्यातल्या हजारो अंगणवाडी ताई असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, शिक्षण सेवक असतील, विनामूल्य शाळेत शिक्षक असतील, यांच्या शोषणाला शासनाने जणू एका बाजूला मान्यता दिली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबद्दलचे निर्णय कधी होत नाहीत, पण दुसऱ्या बाजूला आम्ही आमचे निर्णय मात्र लवकर करतो आणि हे मनाला पटत नाही. म्हणून त्या दिवशी सभागृहात ज्यावेळेला बिल आलं त्याच वेळेला मी त्याला विरोध केला होता, परंतु मला बोलू दिलं गेलं नाही, सभागृहात मला बोलता आलं नाही आणि म्हणून मी माननीय सभापतींना मी पत्र लिहिलं आहे की जोवर विनाअनुदानित शाळांमध्ये माझे शिक्षक आहेत, कारण मी शिक्षकांचा प्रति आहे, त्यांचे पगार आपण सुरू करत नाही, शासन सुरू करत नाही, तोवर पाटीलजी आपण पाहिलं की तुम्ही संवेदनशीलता दाखवून ही पगारवाढ नाकारली आहे, पण तुमच्या सोबत जे अनेक आमदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मला मला असं वाटतं की बहुतेक शिक्षक आमदार पगारवाढ घेणार नाही जोवर शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही, कारण सगळे शिक्षक आमदार संवेदनशील आहेत असं मी मानतो. आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय, मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, कोणत्या उत्तराची अपेक्षा करताय? त्याची पत्र त्याच्या पत्राची प्रत सभापतींना मी लिहिले, कारण पगार आम्हाला विधानमंडळ कार्यालय देतं, मुख्यमंत्री देत नाही, त्यामुळे मी सभापतींना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्राची प्रत माननीय शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी पाठवलेली आहे. पण मग त्यांच्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा तुम्हाला आहे? तुम्ही जी मागणी केली ती पूर्ण होईल अशी आशा वाटते? जे कबूल केलंय ते द्यावं एवढंच म्हणा आणि विना विलंब द्यावं, त्यासाठी गणपतीच्या मुहूर्ताची वाट बघू नये. जे द्यायचं ठरवलं आहे जे आहे असं म्हणतात शिक्षण मंत्री ते उद्या कशाला, आज सुरू करा, आज सुरू करायला पाहिजे. नक्कीच, तर ते तुम्ही सुरू करत नाही. म्हणून मी शिक्षण मंत्र्यांच्या वाढदिवशी ज्यावेळेला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या अभिनंदनाच्या कौतुकाचा जो प्रस्ताव आणला होता, जी चर्चा घडून आणली शिक्षणाच्या प्रश्नावरची, त्याच वेळेला मी विरोध केला होता की शिक्षण मंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा जरूर देऊ, पण त्यांचं कौतुक कशासाठी करायचं? एका बाजूला आमचे सगळे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत, शिक्षकांना न्याय मिळत नाहीत, वर्षानुवर्ष हे विनाअनुदान शाळेचे शिक्षक कोणत्याही पगाराशिवाय 1 रुपयाशिवाय काम करत आहेत, त्यांची जी छळवणूक आहे त्यांची जी पिळवणूक आहे ती थांबणार की नाही हा आमचा साधा प्रश्न आहे. नक्कीच तुम्ही थांबवा, त्यांना सुरुवात करा. नक्कीच, आमची काय अडचण नाही. धन्यवाद पाटीलजी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहिलं की जय महाराष्ट्राच्या माध्यमातर्फे आपण सातत्यानं हे आवाहन करतोय की आमदारांना जी पगारवाढ मिळालेली आहे, जी भरघोस पगारवाढ मिळाली आहे, ती त्यांना घेऊ नये, कारण सर्व स्तरातून त्याविषयी नाराजी व्यक्त होती आहे आणि काही शिक्षक आमदारांनी त्याला प्रतिसादही दिलाय. कपिल पाटील हे त्यातलेच एक आमदार होते ज्यांनी आता पगारवाढीला विरोध केलाय.
जय महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आता पगारवाढ नाकारले आणि शिक्षकांचे पगार विना अनुदानित शिक्षकांचे पगार नियमित सुरू होईपर्यंत पगारवाढ नको असं त्यांनी सांगितलंय आणि त्या शिक्षकांचे पगार सुरळीत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यासंदर्भातलं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय.